Hello students, welcome to the Sapna's Book Schooling YouTube channel, and today we are going to learn 2.1 Try Again poem from your 8th standard English textbook. Namaskar vidyarthyanno, maje naav ahe Sapna teacher ani Pune jilhyatna ahe. Tumhi kontya bhagatna kiva shaletna maja video bagta mala nakki sangal. Tar aaj apan 2.1 hi Try Again poem shiknar ahot ani hi poem lihileli ahe W.E. Hickson yanni. तर ही पोएम आपण आज शिकतोय आणि आपल्याला का दिली माहिती काही कविता कारण तुम्हाला सगळ्यांना ट्राय अगेन म्हणजे प्रयत्न करा प्रयत्न करा प्रयत्न करा इथे कवीला सांगायचं आहे तर कवीने खूप छान आपल्याला वॉर्मिंग अप मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं स्पायडरचं उदाहरण घेतलं होतं आणि स्पायडर कसा प्रयत्न करत 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 वरती चढतो हे आपण पाहिलंय वॉर्मिंग अप मध्ये नसेल बघितला व्हिडिओ त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तो व्हिडिओ नक्की बघा इवन आपण या पोएमचा वर्कशॉप सुद्धा सोडवलाय त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तोही तुम्ही बघून घ्याल तर आता आपण ही कविता शिकूया या कवितेचा अर्थ मराठीतून समजून घेऊया आणि त्याचा नेमका कविता अर्थ काय करायचा हेही आपण इथे लक्षात घेणार आहोत तर ट्राय अगेन या टायटलचा अर्थ काय होतो म्हणजे प्रयत्न करा ट्राय अगेन म्हणजे प्रयत्न करा पुन्हा पुन्हा प्रयत्न करा टेस अ लेसन यू शुड हीड ट्राय अगेन आता इथे टीस हा शब्द आलेला आहे हे जे इंग्लिश इथे वापरलेलं आहे हे इंग्लिश आत्ताचं नाहीये हे आधीचं वापरलेलं आहे म्हणजे पूर्वी टीस या टीस या शब्दाचा अर्थ काय आहे इट इज म्हणजे ते आहे इट इजचा फॉर्म कसा केलेला आहे टीस टी आय एस टीस अ लेसन यू शुड हीड ट्राय अगेन म्हणजे हीड म्हणजे काय पे अटेन्शन टू म्हणजे लक्ष देणे ते काय म्हणतात कवी की हे बघा तुम्ही एक धडा शिका काय करायचंय पुन्हा पुन्हा प्रयत्न करा ट्राय अगेन इफ ऍट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन जरी सुरुवातीला तुम्ही यशस्वी झाला नाही तरी तुम्ही काय करा प्रयत्न करा आता तुम्ही हे वाक्य वडीलधाऱ्यांकडनं आई वडिलांकडनं शिक्षकांकडनं मित्र मैत्रिणीकडनं सगळ्यांकडनं ऐकलं असेल की प्रयत्न करा प्रयत्न करा ते कवितेत पण इथे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही पहिल्यांदा कदाचित यशस्वी नाही होणार पण तरी तुम्ही सातत्याने प्रयत्न करा देन युअर करेज शुड अपियर फॉर इफ यू विल परसिवर परसिवर म्हणजे काय आता इथे बघा देन युअर करेज करेज म्हणजे धैर्य सातत्याने प्रयत्न करत राहिला खरोखर धैर्य लागतं तर इथे कवी आपल्याला म्हणताय देन युअर करेज इथे परसिवरचा अर्थ दिलेला आहे इंग्लिशमध्ये कीप ट्राईंग टिल वन अचीव्ह म्हणजे सातत्यानं प्रयत्न करत राहणार जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाहीये तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहायचंय तर इथे आपण बघतोय देन यू करेज शुड अपियर फॉर इफ यू विल परसिवर तुम्ही सातत्याने प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला काय लागणार धैर्य लागणार आहे आणि ते धैर्य गोळा करून तुम्ही काय करायचंय परत परत प्रयत्न करायचंय यू विल कॉन्कर म्हणजे मिळवणे किंवा प्राप्त करणे नेव्हर फिअर ट्राय अगेन तुम्ही हे सगळं मिळवायला किंवा तुम्ही यश प्राप्ती करायला प्रयत्न करायला घाबरू नका धैर्य एकवटा सातत्याने प्रयत्न करा आणि त्याच्याबद्दल भीती मनात बाळगू नका वन्स ऑर ट्वाइस म्हणजे एकदा किंवा दोनदा दो यू शुड फेल ट्राय अगेन एकदा हराल दोनदा हराल पण तुम्ही यासाठी प्रयत्न करत राहा असं इथे आपल्याला कवी सांगताय नेक्स्ट लाईन आपण बघूया इफ यू वुड ऍट लास्ट प्रिव्हेल ट्राय अगेन म्हणजे शेवटी तुमचा विजयच होणार आहे असं इथे कवींना म्हणायचंय इफ वी स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे इट्स नो डिस्ग्रेस आणि त्याच्यामध्ये अपमानजनक किंवा काळीमा वाटण्यासारखं अपमानित वाटण्यासारखं काही नाहीये डिस्ग्रेस म्हणजे काय अपमानित वाटणे कलंकित वाटणे स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे दो वी डू नॉट विन द रेस आपण ही जी स्पर्धा आहे ती समजून नाही जिंकलो व्हॉट शुड वी डू इन दॅट केस मग आपण अशा वेळी काय करणार आहोत ट्राय अगेन आपण फक्त आणि फक्त प्रयत्न करणार आहोत तुम्हाला स्पर्धा कुठे कुठे करायला लागते परीक्षेमध्ये करायला लागते खेळामध्ये स्पर्धा करायला लागते किंवा अगदी जेवताना सुद्धा घरातले म्हणणारे कोणाचा पहिला नंबर आहे असं लहानपणी म्हणत असेल आता तुम्ही मोठे झाला आता नाही म्हणणार पण कवी ते तुम्हाला सतत 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 सांगतोय की यश अपयश येत राहणार आहे पण तुम्ही प्रयत्न करत राहा नेक्स्ट लाईन बघतोय आपण इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड ट्राय अगेन जर तुमच्या असं लक्षात येतंय की तुम्हाला नेमून दिलेलं काम खूप कठीण आहे पण तरी सुद्धा तुम्ही काय करायचंय काम करायचंय प्रयत्न करायचं पुन्हा प्रयत्न करायचा आता इथे आपण टास्क म्हणजे नेमून दिलेलं काम आणि हार्ड म्हणजे कठीण
टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. आता इथे बघा खूप महत्त्वाची लाईन आहे ही, टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. रिवॉर्ड म्हणजे काय? आपल्याला पारितोषिक मिळतं त्याला रिवॉर्ड असं म्हणतात. आणि वेळच तुम्हाला तुमचं बक्षीस आणून देईल. आता वेळ कोणती व्यक्ती आहे का, कोणी माणूस आहे का? नाही. मग ती वेळ आपल्याला आपलं बक्षीस कसं देणार? तर जर तुम्ही आपण असं म्हणतो ना, प्रयत्न करत राहा, प्रयत्न वाळूचे कंठ रडतात तेलही गळे असे म्हण तुम्ही ऐकले असेल. त्याचप्रमाणे तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहाल तर तुम्हाला यश नक्की मिळेल. कदाचित यश मिळण्याचा प्रत्येकाचा कालावधी वेगळा असू शकतो. कोणाला चार वेळा वाचलं लक्षात राहतं, कोणाला एकदाच वाचून लक्षात राहतं. पण तुम्ही जर मनापासून प्रयत्न कराल तर तुम्हाला यश मिळणार याची खात्री तुम्ही नक्की मनात बाळगा. ट्राय अगेन. ऑल दॅट आर द फोक कॅन डू. फोक म्हणजे काय? लोक. फोक म्हणजे लोक. कॅन डू वाय? विथ पेशन्स. पेशन्स म्हणजे काय? अगदी संयमाने. मे नॉट यू म्हणजे इतर लोक संयमाने करतच आलेत ना. तुम्ही तुमच्या अवतीभोवती यशस्वी लोक पाहिले असतील, ज्यांचे पहिले नंबर येतात, किंवा ज्यांनी आयुष्यात काहीतरी बिझनेसमॅन झालेत, किंवा शास्त्रज्ञ झालेत, किंवा आणखीनही काही जे तुम्हाला आवडत आहे. डॉक्टर इंजिनियर सोडून सुद्धा खूप क्षेत्र आहे ज्यामुळे त्यांनी प्रगती केली. या सगळ्यांनी काय केलं? लोकांनी पेशन्स, संयम मनामध्ये बाळगला. त्यांनी प्रयत्न करत राहिले. जर ते करू शकतात तर तुम्ही का करू शकत नाही असं इथे कवी प्रश्न विचारतोय. ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू, ट्राय अगेन. एकच नियम लक्षात ठेवायचा आहे, जर तुम्हाला यश प्राप्त करायचंय अगदी मनापासून, फक्त काय करायचंय? प्रयत्न करायचा आहे. तर ही कविता आपल्यासाठी लिहिलेली होती, हे बघा इथे कवी आहे W.E. Hickson यांनी, आणि खूप सुंदर कविता लिहिलेली आहे. तुम्हाला या कवितेचा अर्थ कळाला असेल अशी माझी खात्री आहे. पण जर तुम्हाला कळाला नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी पुन्हा तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला डिजिटल बोर्डर शिकायला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. सो भेटेत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.